मंडळी, जसं आपल्याला माहीतच आहे की 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना या सोहळ्या निमित्ताने देशभरात उत्साहाचे चित्र दिसून येत आहे. कुठे रामाचे बॅनर तर कुठे राम मंदिराची प्रतिकृती, कुठे झेंडे तर कुठे होर्डिंग्स, कुठे विद्युत रोषणाई तर कुठे हाताने रेखाटलेले चित्र. या पलीकडे जाऊन तुम्हाला साडीबद्दल माहिती आहे का? तर आजचा व्हिडिओ हा त्या युनिक साडीबद्दलच आहे. मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या दादर येथील पाणेरी शॉपमध्ये मिळत आहे ही युनिक साडी. ही साडी युनिक असल्याचे कारणही तसेच आहे. चक्क या साडीवर राम मंदिराचे चित्र आहे. तर अशा या युनिक साडीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. श्रीराम, माझं नाव प्रवीण लिंबाचे आहे. दादर पाणेरी दुकानामध्ये आम्ही एक नवीन आता राम दल्लाचं जे आता मंदिरचं जे उद्घाटन होणार आहे ते निमित्त आम्ही एक स्क्रीन प्रिंटची रामची कृतीचं मंदिरचं पूर्ण कृतीचं आणि अयोध्या आणि राम लिहिलेलं आहे एक साडीचं निर्माण केलं आहे. आणि त्याचा रिस्पॉन्स आम्हाला खूप छान आणि खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे की आम्ही ऑलरेडी त्याला कमीत कमी 21 ते 22 पीस विकले आहे आणि आम्हाला नेक्स्ट ऑर्डर पण आता येत जात आहेत आणि कस्टमरचा खूप रिस्पॉन्स आहे. हे जे मटेरियलचं नाव आहे ते साईज क्रेप म्हणतं, याला एकदम सॉफ्ट आणि मऊ असतात आणि याला स्क्रीन प्रिंट म्हणलं जातं. आणि हे बनवायला कमीत कमी आम्हाला प्रिंटिंग केली, त्याचं डिझाईन सेट केलं, त्याला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागले त्याला सेट करायला. आणि मटेरियल खूप छान आहे, सॉफ्ट आहे, रिस्पॉन्स खूप छान आहे. दादर पाणेरीमध्ये कोणाला खरेदी करायचं येऊ शकता. आणि ह्याची प्राईस पण आम्ही इकॉनॉमिक ठेवली आहे की कोणी पण घेऊ शकतं. ह्याची प्राईस आहे 1950 1950 रुपयाची आहे. आणि गरीब कशी पण वॉश करा, वापरा, खूप छान आहे, खूप सुरेख साडी आहे. गल्लाचा आता एवढ्या वर्षाचा आपला सपना पूर्ण होतो की मंदिरचा निर्माण होतो आणि ते निमित्त आम्हाला पण काय तर वाटलं की काहीतरी त्याचा सहभाग आम्ही करूया. ते सहभाग आम्ही हा प्रिंट आणि हा साडी अयोध्याचा आणि हे राम मंदिरचं पूर्ण कृती त्याची बनवली आहे. आणि ह्याला कमीत कमी आम्ही आतापर्यंतचे 21 ते 25 साड्या विकले आहे आणि 50 आमची साडी अजून आम्ही त्याच्यामध्ये मशीनमध्ये हाय आमचं ऑलरेडी की येणार आहे. पण जसा रिस्पॉन्स वाढत जाणार तसं आमचं क्वांटिटी पण वाढत जाणार. तर अशा प्रकारे लोक राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात आपापल्या कलेनुसार सहभागी होत आहे. त्यांनी सुद्धा आपली कला जपत साडीच्या माध्यमातून सहभाग दाखवला आहे. पाहूया साडीची एक झलक.